नमस्कार. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट परीक्षा म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत जी सेट परीक्षा घेण्यात येते, तर याचे वेळापत्रक नुकतेच पोर्टलवरती प्रसिद्ध झाले असून सरची सेट परीक्षा रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, सरची जी सेट परीक्षा आहे ती 39वी सेट परीक्षा असून पेन पेपर बेसवरती सरची जी सेट परीक्षा आहे ती घेण्यात येणार आहे. तर सरच्या सेट परीक्षेकरता जे ऑनलाईन अर्ज आहे ते दिनांक 12 जानेवारी 2024 पासून सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला भरता येतील आणि मुदत असणार आहे ती 31 जानेवारी 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर लक्षात घ्या की फी असणार आहे ती तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये असेल, त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी येथे 600 रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे. तर लक्षात घ्या की विलंब शुल्क, लक्षात घ्या की 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला लेट फीच्या स्वरूपात सहसा अर्ज भरता येईल. तर लक्षात घ्या, सहसा अर्ज करण्यासाठी लेट फीपासून वाचण्याकरता दिनांक 12 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर लक्षात घ्या, अर्ज सुरू झाल्यानंतर सहसा अर्ज कसा करायचा तर याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल. तर येथे शेड्यूल देखील पाहू शकता की ॲप्लिकेशन लेट फी म्हणजे लेट फीशिवाय जी नोंदणी आहे ती 12 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत असेल. त्यानंतर लक्षात घ्या की लास्ट पेमेंट तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत करता येईल. त्यानंतर ज्यांना अर्ज भरायचा आहे परंतु लेट फी लागणार आहे 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान, आणि त्यानंतर लेट फी भरण्यासाठी शेवटची तारीख 7 फेब्रुवारी असेल. आणि त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला फॉर्म एडिटची सुविधा 8 फेब्रुवारीपर्यंत देण्यात येईल आणि 10 फेब्रुवारीपर्यंत जर काही फॉर्ममध्ये त्रुटी असतील, एरर असतील, तर लक्षात घ्या तुम्हाला करता येणार आहे. लक्षात घ्या, सरचे हॉल तिकीट 28 मार्च रोजी तुमच्या ऑनलाईन लॉग इनमध्ये उपलब्ध होतील आणि त्यानंतर परीक्षा जी आहे ती 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे परीक्षेचं शेड्यूल आहे आणि ऑनलाईन अर्ज 12 तारखेपासून सुरू होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज आल्यानंतर सरचा अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा.